नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही डे अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण पन्नास प्रश्नांची जीकेची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न हे खूपच महत्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गोदावरी या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते त्या ठिकाणी औषध क्रमांक एक नदी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रामधील सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणते ठिकाण आहे त्या ठिकाणी अशुन क्रमांक तीन आंबोली ठिकाण या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आंबा या ठिकाणी योग्य गॅन्स होईल प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हरियाल या ठिकाणी योग्य गॅन्स होईल प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली एम आय डी सी यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे क्रमांक चार एक ऑगस्ट सन एकोणीशे योग प्रश्न क्रमांक आठवा भारतामधले पहिले विमानतळ खालीलपैकी कोणता आहे भारतामधले पहिले विमानतळ खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक जुहू या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नववा पुणे ते नाशिक यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे ते नाशिक यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी अशा क्रमांक दोन एन एच पन्नास या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा बा सन दोन हजार अकरा मध्ये गोंडावना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे सन दोन हजार अकरा मध्ये गोंडावना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा बा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी अशोक क्रमांक महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा बा हरिजन या नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोण चालवत हरिजन या नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोण चालवत होते ठिकाणी औषध क्रमांक महात्मा गांधी या ठिकाणी अलंकार मीमासा या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे अलंकार मीमासा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक चार गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सोळावा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे धर्मविवेचन या नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक चार दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग यो प्रश्न क्रमांक सतरावा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात या ठिकाणी अशोक तीन जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा हसवणारा वायू असे खालील पैकी कोणत्या वायूस म्हटले जाते हसवणारा वायू असे खालील पैकी कोणत्या वायूला म्हटले जाते या ठिकाणी अशोक क्रमांक एक नायट्रस ऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी क्रमांक एक कीटकनाशक या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक औषधाचा उपयोग केला जातो जा उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी लुण। लुण। कोणत्या औषधाचा उपयोग हा केला जातो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन झिंक फॉस्फेट या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बावीस इलेक्ट्रॉन यांचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सर जे जे थॉम्सन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेवीस गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहेत गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन इटीआडोधरण या ठिकाणी चोवीस ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार शिंदेवाही या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंचवीस चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती जमाती केंद्र शासनाने आतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती जमाती केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सव्वीस बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राठिकाणी औषध क्रमांक वरोरा या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते या ठिकाणी ऑक्स क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड वायू या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणतीस न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन जेम्स चॅडविक या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न तीस सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एव या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो गोबर गॅस संयंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणता हा खत हा रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाही खालीलपैकी कोणता एक खताचा प्रकार रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाही ठिकाणी अशुभ क्रमांक कंपोस्ट खत या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौतीस सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने खालीलपैकी कोणता वायू तयार करतात सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने खालीलपैकी कोणता वायू तयार होतो है वा या ठिकाणी अशुभ क्रमांक हायड्रोजन वायू या ठिकाणी योग रईल क्रमांक पस्तीस अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक इलेक्ट्रॉन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सदतीस फटाक्यामध्ये खालीलपैकी काय वापरतात फटाक्यामध्ये खालीलपैकी काय वापरतात त्र्या ठिकाणी अवश्य क्रमांक आहे गंधक या ठिकाणी योग रोईल क्रमांक अडतीस कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणता आहे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी अशुन क्रमांक हिरा या ठिकाणी योग रोईल ऑप्शन क्रमांक एकोणचाळीस रसायनाचा राजा असे खालीलपैकी कोणास म्हणतात त्या ठिकाणी अवशुभ क्रमांक सल्फ्युरिक ऍसिड या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चाळीस सार्क या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सार्क या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ढाका या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक चाळीस जगामधला सर्वात मोठे खंड खालीलपैकी कोणता खंड आहे जगामधले सर्वात मोठे खंड खालीलपैकी कोणते खंड आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आशिया खंड या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जगामध्ये सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या देशाची आहे जगामध्ये दे सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या देशाची आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन व्हॅटिकन सिटी या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक बेचाळीस राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सहा वर्ष या ठिकाणी योग गॅन्स रोय अक्षर क्रमांक चौवेचाळीस भारतीय नागरिक तत्वांचा कायदा खालीलपैकी केव्हा संमत झाला होता भारतीय नागरिक तत्वांचा कायदा खालीलपैकी केव्हा कोणत्या वर्षी संमत झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे पंचावन्न या ठिकाणी योग होईल क्रमांक पंचेचाळीस मूलभूत कर्तव्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे मूलभूत कर्तव्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे सर्वांनी या प्रश्न उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केलेली आहे राजकीय औषध क्रमांक दोन वसंतराव नाईक समिती या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक आठवा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन सन एकोणीसशे ब्याण्णव या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक नव्वा नरकोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नरकोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राठीगाणी औषध क्रमांक तीन अंदमान व निकोबार या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे राठिकाणी औषध क्रमांक तीन पालघर जिल्हा या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणता पर्वत हा ईशान्येकडून नैरत्य पसरलेला आहे खालीलपैकी कोणता पर्वत हा ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला आहे या ठिकाणी अशुभ क्रमांक अरवली पर्वत या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बारावा दोडाबेट्टा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दोडाबेट्टा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राजकारणी आणि क्रमांकातील तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक चौदावा विद्यार्थी हे मासिक उपासना हे साप्ताहिक खालीलपैकी कोणाचा आहे विद्यार्थी हे मासिक उपासना हे साप्ताहिक खालीलपैकी अशुभ क्रमांकातून साने गुरुजी या ठिकाणी योग ज्ञानसेर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा वाघांचे राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते वाघांचे राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश राज्य ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सोळावा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी औषध क्रमांक दिन अकरा जुलै या ठिकाणी योग गॅन्सर सिर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कपूरथळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कपूरथळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक पंजाब राज्य या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक अठरावा नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अस्पृश्यता जातीभेद बालविवाह यांना प्रखर विरोध केलेला आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नारायण गुरु यांनी अस्पृश्यता जातीभेद बालविवाह यांना प्रखर विरोध केलेला आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक केरळ राज्य या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक एकोणीस गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे well गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकेवीस गोदावरी या नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे गोदावरी या नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सहाशे अडुसष्ट किमी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बावीस भिवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भिवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ठिकाणी ऑशन क्रमांक रायगड जिल्ह्या ठिकाणी योग ग्यान्सर क्रमांक तीस महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे राठिकाणी ऑश क्रमांक एक नंदुरबार जिल्हा या ठिकाणी यहो होईल